अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला होता। ग्रामस्थांच्या सहकार्याने वनकर्मचाऱ्यांनी त्याला मोठ्या शिताफीने जीव धोक्यात घालून वाचवलं। आधुनिकीकरणामुळे आता प्रत्येक गावाचं शहरीकरण होतंय। मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्य प्राणी वनातून गावात शिरकाव करतात। अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावात एका बिबट्याचं पिल्लू आढळून आलं। हे पिल्लू गावच्या श्री गजानन यशवंत कोटकर यांच्या शेतातील विहिरीत पडला असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात येताच वनखात्याला कळवण्यात आलं। मध्यरात्रीच्या सुमारास हे बिबट्याचं पिल्लू विहिरीत पडला असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। ही माहिती वन विभागाला कळताच सर्व अधिकारी आणि वनरक्षक तातडीनं घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी वनखात्याचे कर्मचारी अशोक घुले आणि दामोदर चासकर यांनी विहिरीत उतरून जीवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीनं बिबट्याला वाचवलं। गावकऱ्यांच्या मदतीनं या बिबट्याच्या पिल्लाला पिंजऱ्यात बंद करण्यात आलं। कुंभेफळ या गावात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर आहे, त्यामुळे तेथील शेतकरी नेहमीच भयभीत असतात। त्यामुळे या शिवारात पिंजरे लावले जावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे। लाईट आलो, मोटर चालू करायला आलो आणि पाईपात पाणी आलं का नाही म्हणून पाहिलं तर वाघ दिसला, मोटर बसला। मग नंतर लगेच सरपंचांना कळावं ताबडतोब, सरपंचांनी लगेच अधिकाऱ्यांना कळावं। गजानन आपांचा फोन आला, सर्वे नंबर 50 त्यांच्या विहिरीत त्यांना बिबट्या दिसल्यामुळे त्यांचा फोन आल्यानंतर मी इथे आलो। प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मी वन खात्याचे अधिकाऱ्यांना फोनवर कळवलं आणि मग त्यांनी तातडीने लगेच त्यांचे कर्मचारी पाठवून पुढील कार्यवाही करत आहे। C24 साठी प्रतिनिधी गणेश आवरीसह कॅमेरामन सचिन खरात, अकोले।